तुला कधी मित्र चांगला झालेला बघावणार नाही बघ काय लागा बुच्चे पाणी टाकलं होतं लागा इतकं काय झालं असं तोंड घेऊन काय विचारतो अजून सगळा सत्यानाश झाला बघ तुझ्यामुळं मग काय आता कुठं दरवाजा उघडून आतमध्ये जाणार होतो तेवढ्यात तू तर मारला बघ तर माझ्या जेवणाला लागलेले साडेसाती बघ नाही लागत असता काय नाही लागा गुलाम ती सगळं राहू दे आज आपण माला मालच राहणार रे म्हणजे परत काहीतरी कुठं करायचंय म्हणकी तुझी तशी जख मार बघ अण्णा मला काय कुठल्या लचंडात पडायचं नाही बघ तुझ्या सोबत आता अरे ऐक की बुच्च्या आता काय तू सगळ्या स्वप्नाचा चकना चूर करून ठेवलाय तो आधीच अरे ती सगळं राहू दे रे आपण एक धंदा करू आता धंदा आता कसला धंदा खेळाचा कशाचा खेळाचा रे खेळाचा अरे तेच रे ते दोन्ही पण एकच आहे सुधर जरा सुधर तुझ्या या तोंडाच्या गटराला जरा सुधर अरे तू असता त्याच्यामुळे तर तुला चांगल्या तोंडाने बोलायला यायचंय पण जा उरक लवकर चल बर मी इथे जाऊन जरा बस इथं आलोच उरकून ये लवकर जरा हॅलो हॅलो हा आवाज येतो का शेत हो से हा आता येतो का कुठे आहे तुम्ही बर बर केळीच्या प्लॉट मध्ये या आम्ही निघालो इथून बर बर खबर दिसतोय ना तुझं मोठी गाडी किती लागा बच्चे तेवढंच राहिलंय आता चल ले बारकापणा बघतो लागा बच्चे तू अरे पेट्रोल किती महाग झालंय बस बसला का अरे तस का असत असत का निकला हे बघ हे बघ काय करतो आणि काम करतो तू असं का असायचं चल आता बोकाडी बघतो का माझ्याला उतर खाली राहिला का धर ती गाडी मग उडला कशी मग किळी अरांना किळी जोरात आहे पण कुणाची रे बाग अरे त्या दत्तवाडीतल्या नानाची बाग आहे अयो नानाची वय अरे नानाला खवीस आहे ती आईला झाली का तुझी गांठ घाबऱ्या अरला का आता नाही कमवायचं म्हणलं परत कवा कमवायचं का असंच वर तोंड करून हेडायचंय गावात मग ग बस तू नाना ओ नाना किती काम करताय नाना वयाच्या मानाने लय झाले आता या बाहेर आलं आलच ए तेवढं काप आलच काय पडलं अहो नाना तुम्हाला तुमच्या किळीच्या प्लॉट बद्दल बोललो नव्हतोय शेट यायला लागल्यात कुठं शेट माझा त्यांचा आताच फोन झालाय आता शिवपशी आल्यात पाचच मिनिटात येतो म्हणल्यात फुलफिल तुगडे अण्णा
काय कुटाणा झाला तर सावध राहिला बरं. आपली केळी कशी द्यायची हे बघ. शेजारच्याची केळी गेली बाराने आणि आपली तर त्याच्यापेक्षा सरस आहे बघ. हाय हाय मी बघितली. तेराने दिल बघ शेवटचं. ना ना ती शेट आला का नाही पैशाचं काय बोलला का. मी बोलतो त्यांना पैशाचं काय येते. अरे पोरा तुला घाम कर सुटला. अहो ना ना माझ्या घामाचं जाऊ द्या. फक्त मला वयाच्या मानाने काही कार्य शोभत नाही. त्याची गरज लागते आम्हाला. अण्णा चल अजून वेळ गेलेला नाही. ती ना ना हिथच खांडक्या पडेल आपल्या. अयो आता ही कोण आलंय. नीट धरा नाहीतर पचका होईल सगळा. अयो हो शेठ आपलं ना ना आले शेठ. राम 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 राम. अरे अण्णा कुठं सापडलं तुला हे बियन. ओके अण्णा शेठ एकदम योग्य फळाचा व्यापार करतोय बघ. कर तुम्हाला जावतो बघा. चला चला चल हे बघा केळी कशी अहो बघा कसला गडाय निसता. अहो दोन व्यापार येऊन गेलं पण नानाने नाही माल दिला विश्वास आहे ना माया. अहो शेठ पडताना राव शेठ मॉडल खुट फिट दमन चला जरा. बघा बघा बघ कशी आहे टापटीप ठेवली. अहो घरी भाकर खात नाही पण राहण्यासारखं असते. नानांत कसं आहे माहितीये का घरी कमी बागत जास्त आहे बघा. होय 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 कष्ट केल्याशिवाय मिळतं काय. कष्टच करावं लागतं शेतकऱ्याला. केल्याशिवाय कोणती तापलेलं माल बघून घ्या शेठ. माल ए मालाचं काय नुसता फुगलाय का नाही. आयला वस्तू लागणार जरा तुम्ही जरा पलीकडे जरा. कसला जेट आहेला काही. अरे काय पप्पी घेतोय काय. हो शेठ काय करताय ही माल बघताय काय करताय. खाली मस्त आहे काय कुठं नाही बर पाहुण. शेठला आमच्या केळी एकदम आवडली. आवडणारच ना. नानाने तळ हाताच्या फोडासारखी जपली केळी. अहो शेठ औषधान खताला पैसे नव्हते तर बायकोचं मंगळसूत्र गाळण ठेवून औषधान खत आणलेत. मग कसे काय केळी बघा बरं. अहो नाना त्याच तर ही फळ आहे नाना. बर बर मग आता कसं भावन द्यायची केळी. नानाच माझं मागाशीच बोलणं झालंय. 15 रुपयाने द्यायची केळी. आता मार्केट शेट 12-11-12 चालू आहे त्या हिशेबाने द्या. अहो शेठ 11-11.5 रुपये मार्केट आहे म्हणताय पण हे केळ बघा ना. अहो एक खाताच माणूस गचाड होईल. जास्तीत जास्त 13 रुपयाने शेती माल काढू आपण. चालेल चालेल शेठ. ना ना तुम्ही थांबा की आमचं 2 रुपये आम्हाला काढू दे की. अरे तुझ्या 2 रुपयासाठी माझं का नुकसान करतो तू. हा अहो ना ना तुम्ही थांबा मी बोलतो की शेठ संग. ना ना शेठ आपली 15 द्यायची केळी. 15 म्हणल्यावर काय करा तुम्ही खाऊन टाका. शेठ हो शेठ 13 घेऊन टाका. पावसाचं काय भरोसा नाही मालाचं सगळं नुकसान होईल बघा. हे बघा पाहुणं शेठने आजपर्यंत लेजनाची काढल्यात. काय केळीच्या बाग काढल्यात. हा हा 12 आणि 13 तुमची बाग 13 रुपये द्यायची का. 13 रुपये घेऊन टाका शेठ. नाही नाही ना ना आपली बाग 15 रुपयाने द्यायची शेठ. 15 मालक तू आहे का मी. अहवाल माझा आहे. ना ना मालक तुम्ही असला म्हणून काय झालं. 2 रुपयाच काय आमच्या. तुझ्या तर 2 रुपयाच काय पडलं रे मध्ये. कष्ट आम्ही करतो रान माझं. अयो आता काहीतरी कुठं होतो इकडे मार खावा लागतो वाटतं. आता शेठ ह्यांची केळी घ्यायचीच नाही आपल्याला. ह्याच्यापेक्षा भारी रत्ताळे केळी जावतो तुम्हाला. चला ठरवा ते भाडे 2 रुपये कमिशन खातात. शेठ ह्यांनी इंजेक्शन देऊन केळी फुगवले आपल्याला घेशीच ना. ह्याच्यापेक्षा भारी जातो तुम्हाला. चला
चकमर शीट झाले मार काय दया नुसतं काय करणार तुमचं चेष्टा लावली शेतकऱ्यांची चेष्टा साल्यांनी ज्या दिवशी शेतकरी पिकवायचं बंद करेल ना त्या दिवशी या भाड्यांना कळेल खरं काय ते